तुम्ही आजकालची पोर म्हणजे ना सदान कदा मोबाईलला चिकटलेली. आमच्या वेळेला असं नव्हतं. आम्ही पुस्तकं वाचायचो, कादंबऱ्या वाचायचो, भजन ऐकायचो, छंद जोपासायचो. वा का वा. मिरची जरा जास्त झाली का रे? आम्ही कौतुक करतोय तुमचं. तुम्हाला आदर्श आईचा पुरस्कार मिळाला पाहिजे. काय म्हणती? हो, पण बाहेरच्यांना किंमत असते रे. घरच्यांना किंमत आहे का? पण आम्ही बाहेरचाच विचार घेऊन आलोय. म्हणजे काकू, तुम्ही बरीच ठिकाण फिरला असाल ना? हा, म्हणजे हिच्या बाबांच्या नोकरीच्या निमित्ताने फिरतो तेवढंच. काय, एक तर ते सरकारी नोकरी, त्यात फॉरेस्ट ऑफिसरची नोकरी, म्हणजे समजून घे ना. समजलो. काय हेच की तुम्हाला फिरायची भारी हौस आहे? छे छे, मला नाही फिरायला आवडत. फार फार तर गावाला. पण काकू, आता वडिलांच्या अनुवंशिकपणामधून मुलांमध्ये ते झिरपत असेल ना. म्हणजे काकांना जर कामानिमित्त फिरावं लागतं तर मुलांमध्ये ही फिरण्याची आवड का निर्माण झालेली नसेल? कोण म्हणत? विज्ञान. विज्ञान कोण? हा कोण? सब्जेक्ट चेंज करताय काकू तुम्ही. माझ्याकडे काय डोळे वाटून बघतीस? माझ्यासाठी पण नवीनच आहे. काकू, अशी कुठली जागा आहे जिथे तुम्हाला फिरायला आवडेल? हे बघ, आमच्यासारख्या सवाष्णींनी फिरण्यासारखी जागा म्हणजे वडाचं झाड. आम्ही सवाष्णी काय ते तिथेच फिरायला जातो बघ. काकू जेवढं धार्मिक आहे तेवढंच मार्मिक हो. हो ना. आणि मी पण तसं धार्मिकच. म्हणजे अरे वा, मतेचा मित्र का? बाबा हा, या का बसा ना, आपलंच घर. कसं वाटतंय कोल्हापूर? रोहिणी जस्ट या काका. तुमचे चरण बुटाच्या आत. अच्छा, नमस्कार. संस्कार विसरत नाही. कसल्या गप्पा चालल्यात? तुम्ही येण्यापूर्वी आईला विचारत होते तिला कुठे फिरायला जायला आवडेल. काका, तुम्हाला कुठे फिरायला आवडेल? गोवा. काय नाही, आमचा तिथेच जायचा प्लॅन चाललेला आहे. रोहिणी पुढचं बोल. काका, माझा पण गोव्याला जाण्याचा प्लॅन आहे. तर माझं असं चाललेलं की मतीला पण सोबत घेऊन जाऊ. जाऊ ना. ए बाई, तेवढं सोडून बोला. तुमच्या हाताला चव आहे काकू. काकू, मी आधी पण सोलो ट्रिप्स केल्यात आणि माझे घरचे मला परमिट करतात. आणि कमॉन काकू, आजकालच्या मुली स्वतःची काळजी घेऊ शकतात. मी पण. आजच्या मुली कुठल्या थराला जातात तेही माहिती आहे मला. कोणी काही म्हणा, मी काकूंच्या साईडने आहे. मला माहिती आहे ना. काय? हेच की काकूंना एकदा खात्री पटली ना की त्यांची मुलगी जबाबदारीने वागू शकते बाबा, किंवा त्या नाही म्हणणार. नाही नाही नाही. पोटच्या पोरीला पाठवायचं तेही गोव्याला. तुमची काळजी कळतीये मला काकू. म्हणूनच रोहिणी तिची काळजी घेईल तुमची आवडीच गोव्याला. हो काकू. माझी काही हरकत नाही. माझी पण हरकत नाही. माझी पण. अहो, गोव्याला एकटीला तिला. तुमचं वड म्हणताय ना आता पारंब्यांना लटक. तुम्हाला काय अडचण आहे?